नन्ना मुन्ना राईव देश का सिपाही हूँ असं म्हणत त्या लहान मुलाने त्याचं देशाप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. सो हर घर तिरंगा, घर घर तिरंगा ही जी संकल्पना आहे त्याच्या अंतर्गत ही लहान मुलंसुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व झालेली आहेत. देशप्रेम ओतप्रोत भरून वाहत आहे त्यांच्या मनामनामध्ये. मेरा रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला रंग दे रंग दे रंग दे बसंती चोला माए रंग दे. मॉर्निंग फ्रेंड्स, तुम्ही बघताय माझ्या मागे माझ्या सोसायटीमधला ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडण्यात येतो आहे आणि मोठ्या संख्येने लोक यावर्षी उपस्थित आहेत. मोठ्या संख्येने यासाठी की आपला आझादी का अमृत महोत्सव जो साजरा होतो आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि लोकांच्या मनामनात घराघरात तिरंगा या संकल्पनेला लोकांनी चांगली साथ दिलेली आहे. आणि तुम्ही बघताय माझ्या सोसायटीमध्ये प्रत्येक विंडोवरती झेंडे पण लावलेले आहेत आणि मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत. सो आता थोडाच वेळ ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडण्यात येईल आणि बघूया काय काय होत आहे. मित्रांनी बघितलंय
आमचा सोसायटीचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. अगदी लहान लहान मुलं सुद्धा इथे आहेत आणि तरुण वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने जमलेला आहे. सो असा हा आमचा हवेस प्रिंटरचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे आणि आता थोडा थोडा लहान मुलांना स्वीट्स वगैरे वाटण्यात येते. आता कार्यक्रम सद्यस्थितीला आत्ता इथे थांबलेला आहे पण सायंकाळी ध्वज मानासह उतरवण्यात येईल आणि तो सोहळा सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आझादीचा अमृत महोत्सव इथे साजरा केला जातोय आणि त्या अमृत महोत्सवी सोसायटीतले जास्तीत जास्त संख्येने लोक इथे आलेली आहेत. तरुण वर्ग जास्त संख्येने दिसत आहे आणि फोटो सेशन चालू आहेत लोकांचे. फार तरुण वर्गामध्ये सुद्धा यावर्षी उत्साह पाहण्यात येतोय आणि आझादीचा जो अमृत महोत्सव आहे तो चांगल्या पद्धतीने साजरा होतोय. तरुण मुलांमध्ये चांगल्या प्रकारे रुजू झाली आहे ती भावना जी आहे ती चांगल्या प्रकारे रुजू होते हे पाहून फार आनंद होतो आहे. सो मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा आझादीचा हा अमृत महोत्सव आपापल्या घरी साजरा करत असाल. घर तिरंगा ही जी संकल्पना आहे ती तुम्ही राबवत असाल आणि आनंद घ्या आपल्या या अमृत महोत्सवाचा. आपल्याला आपला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याचा आपल्याला अभिमान असावा आणि आपल्या ध्वजाचा 365 दिवस मान राखाल अशी अपेक्षा आहे. खूप लोक उत्साहाने सहभागी खूप छान वाटतं. यावर्षी लहान मुलापासून इथे आपण सगळ्यांना हा उत्सव आनंदाने साजरा करताय. दिल है हिंदुस्तानी मेरा जूता है जापानी ये पतलून इंग्लिस्तानी सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी. हर कर्म अपना करेंगे है वतन तेरे लिए मेरिया है आजा आजा जिंदु शामी आने के तले आजा जरी वाले नीले. तो आप देख रहे हैं हमारे सोसाइटी में आजादी के अमृत महोत्सव किस तरह महिला शक्ति के साथ सेलिब्रेट किया जा रहा है. इंडिया वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलय दुषितलाम सत्य श्यामलाम मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. ये दुनिया एक दुल्हन दुल्हन के माथे की बिंदिया ये मेरा समझ सको तो समझो दिल भर जानी जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी. फिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला रंग दे बसंती चोला माए रंग दे. माँ तुझे सलाम पम 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 अम्मा तुझे सलाम पम 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 मंदे. माझ्या सोसायटीचा मेन एंट्रन्स आणि तुम्ही बघता एंट्रन्सला सुद्धा
ध्वज लावण्यात आलेले आहे. आणि आमचं आहे मेन एंट्रन्स रमेश, रमेशच आणि त्यांच्या सिक्युरिटी आहे आणि आज आता ड्रायव्हिंग करतात. आज आधी काम संपणार आहे की नाही, आज सगळीकडे आनंदी आनंद आहे, सगळे हर्षोल्लासच आहेत. आज आधी अमृत महोत्सव साजरा करत आहे, फार लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि थोडा मोठ्यांपासून सगळेच साजरा करत आहे. आप सभी को आजादी का अमृत महोत्सव की हार्दिक शुभकामना. आपण इथे गार्डन मध्ये आलेलो आहोत. गार्डन मध्ये आज संख्येने पब्लिक कसं कमी दिसतोय आणि प्रत्येक जण आज पहाटे लवकर उठून वॉकला न जाता आपापल्या सोसायटीमध्ये आणि आपल्या घरामध्ये तिरंगा लावण्यात व्यस्त आहे. आणि इथे मात्र शांतता आहे गार्डनमध्ये. बघा असा गार्डन आहे आणि गार्डनच्याच अगदी समोर माझी सोसायटी आहे. मित्रांनो बाय बाय. आझादीचा अमृत महोत्सव साजरा करत आम्ही अशा प्रकारे आजचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम 15 ऑगस्ट साजरा केलेला तुम्ही पाहिलात. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बाय. माझ्या सोसायटीचा कार्यक्रम आटपल्यानंतर माझे मित्र संदीपभाऊ मारणे यांच्या घरी जाण्यासाठी निघालो असता वाटेत सेक्टर 19 खारघर येथील इकार्डच्या गोडाऊनचे कर्मचारी ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा करताना दिसले. त्यांची शिस्तबद्धता आणि उत्साह पाहून तिथे थोडा वेळ थांबलो आणि त्या कार्यक्रमाचं अवलोकन केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये झालेले काही क्षणचित्र आपल्या समोर सादर करत आहोत. इकडचे सर्व एम्प्लॉई अगदी उत्साहात होते आणि त्यांनी साज सजावट करून त्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम अगदी प्रेमाने साजरा केला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाला इथे सगळे एम्प्लॉईज ग्रुप आहे, इकार्ट चं गोडाऊन आहे माझ्यामध्ये आणि त्यांचे सगळे एम्प्लॉईज एकत्र साजरा करतात कार्यक्रम. छान सजावट केलेली आहे आणि थोडा थोडा ध्वजारोहणाचा कार्यक्रम निर्माता साजरा करतो. हिंदुस्तान हमारा हमारा सा.
हर घर तिरंगा ही जी संकल्पना आहे ही बऱ्यापैकी म्हणजे लोकांमध्ये देशप्रेमाची जी भावना आहे. आज 75 वर्ष आपलं जे साजरं होते 75 वर्ष पूर्ण झाली त्याच्या उपलक्ष्यमध्ये लोकांमध्ये जी भावना निर्माण झालेली आहे ती बघून फार आनंद होतो. प्रत्येकामध्ये उत्साह आहे की जो कार्यक्रम साजरा होतोय तो लोकांसमोर मला सोशल मीडियावरती टाकायचा आहे, इंस्टाग्रामवरती शेअर करायचा आहे. सो यावर्षी प्रत्येकाचा इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब हे भरून जाणार आहे. आपलं देशाप्रती असलेलं प्रेम त्यांना जे व्यक्त करायचं आहे ते कशा कशा प्रकारे व्यक्त करत आहे ते आपण इथे बघतोय. सो जय हिंद नायका. आता आपण आलेलो आहोत सत्यम अपार्टमेंट. हे संदीप भाऊ मारणे यांचं घर आहे. त्यांच्या सोसायटीचा कार्यक्रम आता आपल्याला बघायला मिळेल. हे आहे संदीप भाऊ मारणे यांचं घर. संदीप भाऊ मारणे घरामध्ये तयारी करतायत, वहिनी चहा देत आहेत. आता आपण आलेलो आहोत संदीप भाऊ मारणे यांच्या घरी. त्यांच्या सोसायटीचा कार्यक्रम आहे तो आपल्याला कव्हर करायचा. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण त्यांना दिलेल्या आहेत. साहेब काय तुमच्या सोसायटीचा कार्यक्रम किती वाजता आहे? 9:30 9:30 9:30 कार्यक्रम म्हणजे आपल्याला आपल्या सोसायटीचा कार्यक्रम आठवून इथे त्यांचा सोसायटीचा कार्यक्रम चला तर मग बघूया काय यांच्या सोसायटीमध्ये हलवाल. जय हिंद जय हिंद. 9:30 वाजत आलेले आहेत आणि आपण इथे गच्चीवर बसलेलो आहे. माझ्या मागे तुम्ही बसताय लहान मुलं आहेत. नाचतो का रे? संदीप भाऊ सगळ्यांना फोन करतो. अरे बस तेरे बड़ी रे दुनिया हिला देंगे हम. हॅलो लोक यायची आहेत आपण वाट बघतो. हॅलो त्याच्यानंतर हॅलो बीमार है जो किस धर्म का.
मोठ्याने बोल, कसं काय घरात बोलतोस? बोलो मेरे गाईज, नन्ना मुन्ना राईव देश का सिपाही हूँ असं म्हणत त्या लहान मुलाने त्याच देशाप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. सो हर घर तिरंगा, घर घर तिरंगा ही जी संकल्पना आहे त्याच्या अंतर्गत ही लहान मुलं सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेली आहेत. देशप्रेम ओतप्रोत भरून वाहत आहे त्यांच्या मनामनामध्ये. सो हा छोटासा नन्ना मुन्ना राईव असं याने गायला होता. बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद. गुजरात मराठा द्राविड कलबंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे आहे तव जय दाता मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय वंदे मातरम संदीप भाऊ मारणे यांच्या गच्चीवर आहोत आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटपला आणि वरुण राजाने इथे धोधो पाऊस आणलेला आहे. वरुण राजाचं आगमन इथे झालेलं आहे आणि तुम्ही बघताय जो तो इकडे तिकडे पळालेला आहे. गच्चीवरती मेल तो आसरा घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम आटपला. ते अल्प उपहाराचा आनंद घेत आहोत. पाऊस पडल्यामुळे खाली पार्किंग मध्ये आलेलो होतो तिथे. बाकीचा जहाँ भी है तू वहीं से आ रहा कोई गानी शुरू तो कर. रग रग में जोश की बूंदे बूंदों में जीत ही गूंजे इस गूंज से गिर जाएगा आसमान भी कदमों में. जोश में चला चल चला चला अब रुकेंगे ना. चल मिटा चला चल उठा चला अब.
लड़ जाना मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी जिद से जुनू तक है जाना हर कतरा बोल रहा ओ थारे बस तेरे मारी।